ज्या जंगलो आमच्या सर्वतांच्या पावला पावलांच्या खुणा आजही आमचं सर्वतांचं अस्तित्व आम्हाला लाभून देतात. या गंगा तीरातल्या शेवगा तालुक्यातल्या काऊ गावात आणि मुंगेश्वर या दोन्ही गावांच्या मधनं वाहणाऱ्या निसर्ग गंगा आहे. या गंगावरच्या काठावरती एक वेगळा चमत्कार होता. सकाळची जी वेळ होती, कुणीतरी नाथपंथाची जी जोगी तिथं पाय सवळे करत होते, हातपाय धुत होते, आणि त्याच वेळेला जोगेश्वरीवर कनवृष्टी करून आणला एक ब्राह्मण. त्या संन्याशी जोगिनीकडे पाहतो, त्या स्त्रीकडे पाहतो आणि सहज असा एक स्पष्ट त्या जोगिनी जातो आणि त्या ब्राह्मण म्हणतो, आई तुम्ही चांदीवराव सांगायचा कधीच न ऐकलेलं नाव पाण्यावरती पडलं आणि पण दिशी त्या विचारणाऱ्या प्रश्नाकडं त्या जोगिनीचं लक्ष दिलं. ते विचारत आहे रे कोण चांदीवराव गोसावी, हे नवे आहे इथं जोगेश्वरीला राज्य करताय, कुठे आहे रे जोगेश्वरी? आई तू पलीकडे दिसतात ना, ती झाडं दिसतात, देवळाची कळस दिसतात, ती जोगेश्वरी काय आहे? कोण चांदीवराव? आणि म्हणून त्यांनी आमच्या सर्वांची गुणविशेष सांगायला सुरुवात केली. काय सांगू ऐकायचं सौंदर्य, पृथ्वी पर्यटन केलं पण आईचं सौंदर्य आजपर्यंत देखीलच नाही. अनेक पुरुष पाहिले असतील, अनेक संत पाहिले असतील, अनेक महात्मे पाहिले असतील, परंतु तयासारखं सौंदर्य नाही, लाभून नाही. अशाच सौंदर्याकरता प्रसिद्ध पावलेला आमचा स्वामींचं ते त्या भागात त्या अवस्थेचा त्या ब्राह्मणाच्या मुखात बघायला सुरुवात झाली. एक पाय उचला होता, एक पाय उठण्याचा बाकी होता आणि त्या स्थळी ती महात्मा विषयक असलेली ती जोगेश्वरीच्या दिशेने वाटचाल करायला इकडं आमच्या स्वामींची आलोचना झालेली आहे. स्वामी त्या जोगेश्वरीच्या दोन्ही देवळाच्या मध्ये वेगळे करताय, शतपावली चाललेली आहे आणि या दोन्ही देवळाच्या सान्निध्य ही महात्मा विषयात आलेली स्त्री स्वामींना झुंकून झुंकून पाहते आहे. ती गौरवर्ण चांपे गौर विशाल नेत्र लंबकर्ण अजान भाव असलेल्या स्वामीची सौंदर्यवान मूर्ती त्या दोन्ही जवळच्या सान्निध्य ही स्त्री अवलोकन करते आहे, पाहते आहे. सर्वांचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि स्वामी म्हणतात, आऊ देवी काय पाहत असा? ती म्हणजे, हे स्वामी जगन्नाथा, चरित्रामध्ये आमच्या स्वामीला जगन्नाथ म्हणणारी ही पहिली स्त्री आहे जिने स्वामीला पाहिलंच नव्हतं, फक्त नामाचा उल्लेख कानावरती आला म्हणून ती स्वामींपर्यंत आलेली आहे. ती स्वामींना म्हणते, स्वामी जगन्नाथा पृथ्वी पर्यटन केले पण ऐसे सौंदर्य देखिलेच नाही, तिची निहाळत असेल. स्वामी म्हणतात, मग अशा समोर याला आणि स्वामींच्या समोर ती दोन्ही देवळांच्या त्या सान्निध्य पुन्हा आली. स्वामींच्या समोर मांडी म्हणून बसली. स्वामींनी अस्वस्थ झाले, गोपीचंदनाच्या कपाळावरती आळा रेटलेला आहे, श्रीकंठामध्ये फुलमाळा आहे, हातामध्ये फुलमाळा आहे. स्वामी आसनात झाले, समोर बसलेली औसा देवी स्वामींकडे पाहत असताना अगदी मंत्रमुक्त झाली. तिच्या डोळ्यात आसवाच्या धारा घडाघडा करायला लागल्या. त्या मुलामुळे ती संसार सोडला होता, त्या मुलाची पुन्हा एकदा आठवणी यायला लागली. माझ्या एक मुलाचं असंच आहे ना, तोही असाच गोरा गोंड आहे, असाच उंचा मुला आहे, त्याची कानही असेच आहे, त्याची डोळेही असेच आहे, त्याचं नाकही असंच आहे. ती स्वामींकडे पाहून आपल्या त्या पुत्राला आठवत होती आणि स्वामींच्या समोर बसून ती स्थिती स्थिती भोगायला लागली. ज्या नाथपंथाचा तिने योग घेतला होता, त्या योगामध्ये असणाऱ्या जेवढ्या योगाच्या क्रिया असतील, त्या सर्व योग क्रियांच्या पलीकडे जाऊन या स्थिती सुखाचा आनंद औसा मातेला होतो. पैशांनी तिच्याकडे पाहिलं, एक स्त्री आहे स्वामींच्या पुढे अशी पालखी घालून बसली. मेरी गोपीने कैसी सर्वत, या शब्दांनी बैसाबाई तिच्याकडे पाहून बोलत आहे. बैसाची हे शब्द कदाचित औसाबाईच्या कानावर गेले नसावे, किंवा गेले असतील तरी ती स्वामींच्या सौंदर्यामध्ये किती मग्न झालेली होती की तिला आता कुणालाही उत्तर देण्याची गरज नव्हती.
थोड्या वेळ झाला श्रीकृष्ण भोगतो. श्रोत म्हणतात की आता जाग आहे आपल्याला, आणि त्यावेळेला उसाची बोलली नाही की खऱ्या अर्थानं मनाला भरून जाणार, हृदयाला स्पर्शित करून जाणार आहे. हे जगन्नाथ, ज्या कारणे तुझी पर्यटन केलं, ज्या कारणे मी रानोराने फिरली, गाव गावं फिरली, अनेकांच्या सोबत राहिले असेल, अनेकांच्या संगतीमध्ये मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला असेल, पण तू भेटत नव्हता, आज साक्षात दिसतो आहे. इतकंच नाही तर मी मुंजाश्री देवीजवळ धरणे बसलेली आहे. धरणं कधी बांधल्या जातो, त्यास आपली मागणी पूर्ण होत नाही ना, त्यास धरण वस्तू म्हणतात. आणि ही औसा देवी आपली ती पूर्ण कथा सर्वांना सांगायला लागली. मिंजाश्री देवी, माझं गाव खालनेर जिल्हा धुळे, मी दीक्षिताची कन्या आहे. मला जवळच असलेल्या पळसुरेला गेलं होतं, तिथलच्या उपासनेची मी सून आहे. बालपणीची विवाह त्या काळामध्ये व्हायची, विवाह झाला अल्पावधी पती गेला, वैधव्य आलं. वैभव आलं की माणूस सुखी होतो, वैधव्य आलं की माणूस दुःखी होत असतो. एकट्या स्त्रीला हा समाज कसा कावचर करतो ना, हे आमचं चरित्र अवसावायचं चरित्र आम्हाला शिकवत आहे. पाडाई शब्दाची परिस्थिती तीच होती, आजही फार बदललेली नाही, आजही तीच आहे. अगदी अवसाबाईंनी सांगितलेली तिचे अनुभव ऐकत असताना बाराव्या शतकामध्ये विधीनं चित्र डोळ्यापुढे उभं राहतात. वैधव्याने प्राप्त असलेल्या स्त्रीला समाजामध्ये जगत असताना कसा त्रास सहन करावा लागतो ना, हे अवसाबाईच्या प्रत्येक लेण्यातून आपल्याला बाहेर पडताना दिसणार आहे. पहा तुम्ही, आणि म्हणून जवळच असलेल्या त्या विद्याश्री मातेच्या मंदिरात जाऊन धर्म धरले रे देवा. तिला सांगितलं, अगं मला जगायचं आहे, जगण्यासाठी माझा धनपणा चाललेला आहे. ज्या पतीच्या आधाराने मी सात पावलं चालले, सात जन्माची शपथ घेतली, तो पती आधारावरती सोडून गेला. मी जगून तरी कुणाच्या आधाराने? एक मुल त्यांनी माझ्या पत्रात टाकलं होतं, आई वडिलांचा आधार घेऊन त्या मुलाला वाढवत होते, लहानचं मोठं करत होते. थोड्या गावतीत आई वडीलही निवड करे. मुलगा मोठा झाला किंवा मोठा झाला, मी भागवत चर्चेला जायचो. मला कृष्ण खूप आवडतो, कृष्णाची विभक्त आहे देवा. या भागवत कथेमध्ये एक कृष्ण गीत गाणारा आहे, त्याने कृष्णाची ओव्या गायला, गीत गायली, मला आवडली, खूप आवडली देवा. म्हणून घरी गेले, सूप भर धान्य आणलं आणि त्याच्या झोळीत टाकत होते. मुलाला कळालं आणि मुलाने सांगितलं, आई तू जर असं दानपूर करत बसली तर आपण जगायचं कसं? आणि माझा स्वाभिमान जागृत झाला जगन्नाथ. ज्या मुलाला मी लहानचं मोठं केलं, माझी असलेली सत्ता त्याच्या हातामध्ये दिली, आणि त्याच्या हातात सत्ता गेल्यानंतर तो समाजा दानाला आवा येतो आहे. आणि त्याला सांगितलं, नको रे बाबा मला, तुझं वैभव नको, तुझा आनंद नको, तुझं सुख नको, तूही नको मला, मी त्याचाही त्याग केला जेव्हा. आणि मिंजाश्री मातेच्या मंदिरात गेली की तो धर्म बसली. पती गेला, त्या मुलाच्या कारणे मी जीवन जगण्याचे ठरलो होतो, त्या मुलाची माझ्या जीवनाची माझ्या संसारावरची प्रपंचावरची सत्ताच काढून टाकली, त्या मुलालाही सोडलं. तारुण वयामध्ये मी फिरू तरी कुठं, म्हणून फिरत फिरत गेले ना. तर नाथपंथाच्या एका जोग्याकडनं मी संन्यास स्वीकारला, पण तिथंच ते विचित्र चित्र पाहिलं ना देवा, तर नाही माझं मन थांबवलं. संन्यास तर घेतला, जोग तर काढला, पण संन्यासाने सांगितलं कला असणार बसावं लागेल, माझ्या मांडीवरती बसावं लागेल, आणि त्या संन्यासाचा त्याग केला. संन्यासी घेतला त्या देवाकारणी, जोग काढायचा त्या देवाकारणी, तो जोग तर मी भिक्षाकापून गोरक्ष करून कुठेही काढेल, इथं बसून येईल का करून, त्या प्रपंचाला सोडून मी परत आले, तेच वाचता तीच विषय पुन्हा एकदा जर करायचे असतील तर मला नको आहेत ते. मी त्या संन्यासाने सोडलो आणि मिंजाश्री मातेला शरण गेलो, तिच्या दोन धरणं बसलो. 10 दिवसाचं धरणं मी तिथं घेतलं आणि तिला एकच मागितलं, मला अशी कुठली तरी सिद्धी देणार तिच्या सिद्धीनं मी जगू शकेल, मला असा कुठला तरी परिसर देणार तिच्या परिसरानं मला सोडं करता येईल, लोक त्या चमत्काराने मला जगतील आणि सहज सहज मला रिक्षा घेते माझं जीवन करता येतं. बस मी काहीच मागत नव्हतो, मी फक्त तिला परिस मागत होतो. की विद्याश्री माता माझ्या स्वप्नामध्ये,
आणि तिने सांगितलं तू गंगा किनारा जा, तुला परीस लागली. तो परीस शोधत शोधत आली इथं आली तेव्हा आणि तू म्हणतोस जा, मी जाऊन तरी कुठं रे, हे जगन्नाथा मी आता कुठंच जाणार नाही. क्षणाचा विलंब न करता शरणागतीचा भाव एक प्रथमच पाऊस मातेला स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या श्री चरणावरती समर्पित करून टाकला. स्वामी नाथवांना सांगितलं तिचं विधान सुद्धा कुठे आहे, औसा मातेने सांगितलं जा पण माझा दंड सोबत घेऊन जा, कारण तिथं एक माझा डांगरेश आहे. डांगरेश नावाचा एक पुत्र आहे, औसाबाईच्या सोबत राहायचा. हा डांगरेशचा आहे, हा तुम्हाला माझ्या मात्रेला हात लावून देणार नाही, माझ्या सामान्याला हात लावून देणार नाही, माझा दंड घेऊन जा. औसा दिलीने बोलवलं म्हणून सांगा तो तुम्हाला नक्की पर्यंत घेऊन येईल, काहीच करणार नाही. आणि नातूबाने तिचा असलेली संपूर्ण मात्रा असलेलं संपूर्ण सामान घेऊन नातूबा सरोदांच्या देवळात सामान उतरलं तर त्या जेवढा देवीची मूर्त निघाली आणि ते देवदेवतांचा देवाला निघाला, त्या पितळाच्या मूर्ती निघाल्या. सरोदांनी सांगितलं बाई आता या सर्व गंगेचं विसर्जन करा. औसा देवीने सांगितलं देव हो सर्व विसर्जित करा, पण तिथल्या मोहाचा जो श्रीकृष्ण आहे तो नका दाखव, कारण तो श्रीकृष्ण मला माझी वाट चुकल्यानंतर रस्ता दाखवतो. त्या श्रीकृष्णाची तर मी भक्त आहे, देवाच्या देवाच्या श्रीकृष्णाला नका दाखव. देवाने सांगितलं बाई आता त्या मूर्ती झाल्या श्रीकृष्णाच्या मागे काय लागतं, हा सातव काळ श्रीकृष्ण तुम्हाला रस्ता दाखवेल. माझ्या सर्वत सुद्धा त्या स्वतःच्या मुखाने सांगताय की हा सातव काळ श्रीकृष्ण आहे. आता अनंत त्या बापाने त्या श्रीकृष्णाच्या तुम्ही भक्त आता तोच श्रीकृष्ण सातव काळ आकार तुमच्या समोर उभा आहे, तो तुम्हाला रस्ता दाखवणार आहे, तो तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. त्या कृष्णाच्या काय सोबत आहे पण तिच्या श्रद्धा सुद्धा भाव देवाने केवढा तेवढा कृष्ण तेवढा स्वतःच्या शंकराने तिच्या कानात त्याच्या बाळ्या काढल्या. नाथपंथाचा लोक घेताना कानामध्ये त्याच्या बाळ्या घातल्या जातात ना, त्या बाळ्याच्या हातात स्वतःच्या शंकराने स्वतःनी काढल्या आणि औसाबाईला संन्यास दिला. ही औसा आमच्या स्वरूपांच्या संविधानामध्ये राहायला लागली. या औसाची लाड स्वरूपांनी इतकी पुरवले इतकी पुरवलेला ही थोड्या थोड्या गोष्टीला रुसायची, तिचा सन्मान जागृत व्हायचा. तरी सुद्धा त्या औसाचा अभिषेक इतका मोठा होता ना. डांगरेश सोबत आलेला आहे, त्या डांगरेशाचाही अधिकार तितकाच मोठा आहे की ज्याला कुत्रा म्हणण्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते, कारण त्याच्याकडे बघत असताना स्वरूपाने एक भक्तजनांना सांगितलं होतं तुम्ही सर्व इथं असताना त्याच्या संबंधी अनिष्टच घडते आहे, आमच्या प्रवृत्तीला तुम्ही उद्भवू शकत नाही. इथं सांडवा बाबू म्हणून सांगितलं तुम्ही कुणीच तयार झाला नाही, कुठाही समोर बसलेल्या सर्व भक्तजनांना पाठवून दिलेला आहे. डांगरे तिथं सुरू डांगरेकर स्वरूपाने सांगितलं डांगड्या तू ते काय वेगळे सांगावे, तू का जात नाही. त्यावेळेस त्या डांगरेशाने सरोदांना श्रीचंदाच्या अमृतापासून श्रीमृताच्या पर्यंत पुन्हा एकदा नकाळलं आणि मनात त्या मनात हा डांगरेश म्हणत असेल तेव्हा मी काय केलं, मी तर कशी लोणीत आहे, चुकली असतील नाही माणसं चुकली असतील, मी नाही चुकलो ना देवा, मला का पाठवतोस. डांगरेशाच्या मनामध्ये कलह झाला असेल तो डांगरे सरोदांचं पाप आहे. श्रीचरणाजवळ आला, स्वामींचं श्रीचरण त्याने भुंगलं, स्वामींना प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालून डांगरे जवळच असलेल्या त्या केदारेश्वराच्या ओवळामध्ये स्वतःला जाऊन संपवून टाकले. हा भाग्यवान भक्त फक्त औसाबाई सरोदांच्या जवळ आले. दुपारचा पूजावरून सर्व भक्तजन आले, स्वामी म्हणतात डांगव्या नाही कुणीतरी माझ्यासारखा सर्वता तो सांगितलं, म्हटलं किती तो गेला असेल त्याच्या स्वभावाप्रमाणे. डांगरेश तसा नाही शोधा, ज्यावेळेस भक्त स्वतः गेले आचार्य गेले सर्व भक्तजन गेले शोधला तर केदारेश्वराच्या ओळामध्ये स्वतःच तोंड सुचून त्यांनी प्राणत्याग केला होता. ज्या देवाच्या चरणातून मला आनंद मिळायचा, ज्या देवाचा तिन्ही पूजावर पाच असताना मला आनंद मिळायचा, त्या देवाने मला गुरु रोखलं ना, नकोय मला हे जीवनच जपतो, नकोय मला हा श्वासच जपतो आहे म्हणून श्वास संपवणारा डांगरेश हा औसाबाईंना झाला. या औसाबाई छोट्या छोट्या गोष्टींवर दुसायची हो
स्वामींचं निरूपण चाललेलं होतं. सर्व भक्तजन वेदनाच्या ठिकाणी स्वामींचं निरूपण ऐकत होते आणि निरूपण चालू असताना स्वामींच्या निरूपणात चौथा वाच कुणालाच वाचत नाही. आणि त्याच क्षणाला वाईसांनी आज्ञा केली, औसा जा ना गुंफेत, विष्णूपद झाला का. थोड्या वेळेला स्वामींना पुढच्या अवसराची ऐकी करायची आहे, तयारी करायची आहे. त्यावेळेस आताच्या साठी काही आग पेटी नव्हती, कुठेही आग लावता येत नव्हती. ती आग लावण्याकरता विष्णूची गरज लागेल. औसाने उठत असताना मनात उद्दिष्ट झाले की मला देवाच्या निरूपणात जर उतरवते आहे. प्रत्येक मनात का सांगते यदी गुंफेमध्ये शोध घेतला कुठे क्रिस्तो सापडला नाही आज आणि थोड्या वेळानं पूजावसराची तयारी झाली. बाईसाहेब सुद्धा केला, बाईसाहेबांनी पाहिलं क्रिस्तो नाही, त्यांनी क्रिस्तो तयार केला. स्वामींचा पूजावसर झाला, सर्व झालं, आरती झाली, उपासी झाली आणि मग बाईसाहेबांनी अवसरचा समाचार करण्यास सुरुवात. अवे तू गेली होतीस तर सांगायचं ना ग क्रिस्तो नाही म्हणून. आणि औसाबाईंचा स्वाभिमानच्या औसाबाई म्हणतात सांगून काय फायदा, काय तुम्ही गेले अच्छा का रोजाऱ्याचे पाठी का मला सांगणार असतं. कामाचा कंटाळा आलेली औसा सहज सहज बोलून दिसतो नाही असं सांगायचं तुम्हाला, पण तसं सांगितलं तर असतं तर काय तुम्ही स्वतः कोणा गेल्या असत्या, तुम्ही जर गेल्या असत्या का गोसाव्या ते पाठवता का स्वामीला पाठवलं असत का. आणि बाईसाहेब स्वामींबद्दल कोणी काही बोललं ना तर बाईसाहेबांना अजिबात सणवत होतं. प्रेमिया हक्काय, प्रेमिया हक्काला देवाच्या विरुद्ध बोललेलं सणच होत नाही, बाईसांचं असंच होत. आणि बाईसाबाईंचा जाग आला होता आणि बाईसाबाईंनी आग्रा बांधला. इकडे औसाचा राग अधिक वाढला, औसाने सांगितलं नको हे कटकट, मी आपला जोग काढीन. या गोडच्या देवाच्या सन्मानात त्रास असताना जर तुझी कटकट होत असेल ना तर नकोय मला, तो देवही नको तुम्ही नको, मी माझा जोग काढेल. आणि औसाबाई राग लागा संपूर्ण सामान घेतलं, जवळच असेल एका गुंफेची. सायंकाळी देवाची गाडी शेत पावली नाही, पहुर झाला, सकाळी पहुर झाला. भक्ताचा अभिमान देवाला किती आहे, तो रागारागे जर गेला असेल ना तरी पुन्हा माझा सर्वत्र माझा देव पुन्हा त्या भक्तापर्यंत चालू आहे. सकाळी आठवणी सोबत आहे सर्वत्र त्या गुंफेत औसाबाई म्हणते त्या गुंफेपर्यंत पोहोचू. आणि औसाबाईला पुन्हा एकदा देव विचारत आहे. औसाबाईचं रागारागे बसलेले रात्रीचा राग अजून डोक्यात गेलेला नव्हता. स्वामी आल्यानंतर उठून दंडवत करावा हे सुद्धा नाही, त्या रागाचा खरा पुन्हा एक आपलं करून बाजा करून घेतलं. सर्वत्र त्या अवसा जिथं होती तिथं तिच्या समोर गेली, आपले दोन्ही श्रीचरण जोडले आणि दोन्ही श्रीचरण जोडून सर्वतांनी तिला सांगितले तिथं दंडवते का. तेव्हा आल्या होती काळजी रे देवा, तो रागाचा थोडा अजून बसायचा. आणि मग औसा देव नसतो देवाने सांगितले तर दंडव काय करत नाही. आता तर बसावं देवाने पुन्हा घेतला होता म्हणून आपण कुठेतरी माघार घेऊन पुन्हा एकदा धरून घ्यावं ना, पण नाही राग माणसाचा इतका विचित्र आहे ना की माणसाला काहीच करून देत नाही. भगवत गीतेत भगवान गोपाल कृष्ण सांगतात सत्वात संजायचे कामा कामात क्रोध विचारले क्रोधात भौतिक समूह समूहात स्मृतिगीत ब्रह्म. ज्यावेळेस राग उत्पन्न होतो ज्यावेळेस क्रोध येतो ना त्यावेळेस त्या स्मृतीचा नाश झालेला असतो. आणि एका स्मृतीचा नाश झाला ना की समूहात विनाशी संपायला वेळ लागेल. औसाच्या डोक्यामध्ये राग होता रात्रीचा, पैसा मला बोलल्या सर्वांच्या देखत बोलल्या, तो राग अजून जातच नव्हता. सर्वत्र मला दंडवत का करत नाही म्हणून विचारत असतानाही औसा म्हणते कोणी कुणाला दंडवत करावा लागेल वा. सर्व विष्णुमय जगत भागवत ऐकणारी औषध होती ना, नाथपंथाचा जोग घेतलेला होता, पुराणाचं ज्ञान होतं थोडंफार. आणि म्हणून ती म्हणते सर्व विष्णूमय जगत आहे कुणी कुणाला दंडच करावा. स्वामी आचार्याकडे पाहता तर आचार्याने म्हणतात भट्ट पाहिलं औषध काय म्हणते. त्यावेळेस आचार्य म्हणते औषधी झाली जनसिद्धी.
तिचं ते सिद्ध झालेलं आहे त्याला अजून म्हणतात देहसिद्धी आणि देहसिद्धी तर सामान्य स्त्रियांची सुद्धा होते ना कोण करत नाही देहाची उपासना प्रत्येक जण करतो ना चांगलं दिसावं दिसण्याकरता त्या सामान्य स्त्रिया वेशा सुद्धा आपल्या देहाला चांगलं ठेवत असतात सुंदर दिसण्याकरता त्या सुद्धा त्या देहाची सिद्धता करतात अनुभव पावसाचा राग आणखी पाहो पहा म्हटले दीक्षितांची कन्या उपासनेची सून नादबंधाचा जोग घेतला सौवर्णी भिक्षा मागते आणि माध्याने सामान्य स्त्रियांचे सही करीत असा मी काय सामर्थ्य आहे मी दीक्षित घराण्याची कन्या आहे मी उपासनेची सून आहे नादबंधाचा मी जोग घेतलेला आहे चौवर्णामध्ये भिक्षा करते ब्राह्मण असून सुद्धा चारिवर्णात भिक्षा करणे त्या काळाला फार लोक होतो असं असतानाही हा देव माझी आणि सामान्य स्त्रियांची पेशांची बरोबरी करतो नको का गोडशी आदिवाद तुझं संविधान गोडशी आदिवाद गोड आहे बोलतो गोड दिसतो गोड तुझ्या रूपाला पाहून थांबले होते तेव्हा पण आता मतपण मला तुझं संविधानही नको स्वामींच्या संविधानातून दूर झाल्याची आलेली चाल औसाबाईची वाढत चालली आणि औसाबाईची तिथं जवळ असलेल्या सराळा गावाला ज्या सराळा गावाला गणपत आपल्या म्हणतात जे गणपत आपल्या म्हणजे आमच्या चरित्रकाराला स्वरूपांना दर्शनाला घेऊन येणारे गणपत आपल्या चरित्रकारांचे निर्मिती गुरु आहे त्या गणपत आपल्यांचं गाव जवळच आहे सराळा या सराळ्याला औसाबाई गेली आमचं चरित्र सांगतं एक दिवस नाही दोन दिवस नाही सहा महिने झाले औसाबाई पुन्हा एका स्वरूपांचं फिरकायची नावही घेत नाही गणपत आपूच्या घरून ला यायचो भोजन करायचा आणि सरळाला शेवटीशी गुंफा बांधून धरला काय पण एक दिवस लहामायचा आणि ते शेवटी माया स्वरूपांच्या दर्शनाला जायला निघाल जाता जाता सराळ्यापर्यंत आल्या आणि सराळाला आल्यानंतर रात्र झाली आता थांबायचो कदाचित त्यांनाही माहिती असावं की औसाबाईची गुंफा आहे आणि त्या सर्वच्या सर्व बाया औसाबाईच्या गुंफेमध्ये आहेत त्या दिवशी नेमकी एकादशी म्हणजे औसाबाई कुठेतरी जेवण करून आलेल्या होत्या गणपत आपण आलेलं ते दात पसरच्या पसरत होत आणि या औसाबाईच्या गुंफेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं खायला जेवण केलं तुम्ही उठले नाही म्हणजे ब्राह्मणाच्या घरचं दात आहे जेवण करा रात्री झोपणारा उपासी का बरा आणि त्या बायाने जेवणाची ती विनंती त्यांनी विचार केला त्याला आपण थोडं खाऊ आलेले त्या ताटामध्ये त्या दोघी तिघी जेवण केलं आणि आता झोपण्याच्या वेळेला अंग टाकायचं आहे थकवा होता जेवणही पोटात गेलं होतं झोपायचं होतं आणि अशा वेळेला त्यांनी म्हटलं श्री चांदेव राहून हे देवा मी परिस्थिती आणलं सेवा झोपताना देवाचं नाव घेतलेलं आहे मात्र आमचं नाही होतो असं आम्ही घेतो देवाचं नाव पण केव्हा आमच्यावर संत आहे आम्ही ठेवतो देवाला विडा पण केव्हा ज्यावेळेस आम्हाला पीडा होते तेव्हा जोपर्यंत पीडा नाही तोपर्यंत आमचा विडा नाही जोपर्यंत संकट नाही तोपर्यंत नावही नाही इथं तर आम्हाला पाहतो पहिल्या दिवसापासून इथे येणाऱ्या प्रत्येक भक्त्याने तुम्हाला जी भक्ती समजून सांगितली ते नामस्मरण समजून सांगितलं ते नामस्मरण कसं केलं गेलं पाहिजे आजपर्यंत किती वक्त झाले सांगता येतील सांगता येतील का पाच दिवस झालेले आहेत प्रत्येक दिवशी दोन वक्त होते बरोबर आजचा सहावा दिवस आहे म्हणजे प्रत्येक दिवशी दोन वक्त पाच दिवसाचे झाले दहा वक्त आजच्या सहाव्या दिवसाला सुरुवात होता नाही का बारा वक्त्याने सुरुवात केली म्हणजे झाले अकरा वक्ते आणि तुमच्या पूर्वा राहिला हा बारा वक्त आजची तारीख आहे बारा दहा दोन हजार बारा वक्ते आपल्या समोर येऊन एकच गोष्ट सांगत होते त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे त्या नामस्मरणाकरता आम्ही घराघराचा त्याग केला ते नामस्मरण करायचे ते कुठल्या वेळेला झालं पाहिजे हे सांगताना डोमेकांना सर्वांनी नातो बाबाला सांगितलं होतं तो नातो बाबा तुम्हाला आमच्या विरोधशास्त्रीने पहिल्या दिवशी सांगितलं त्या नातोबाला सांगितलं शैला असणे भोजनी परमेश्वर भावा शैल म्हणजे झोपण्याची जागा सुखस्थान आहे
तिथं झोपत असताना तू सुखाचा अनुभव घेणार आहात, त्या शेंगावरती झोपत असताना तुम्हाला देव अनुभव लागेल. असे म्हणजे भोजनाची जागा समोर पदार्थ दिसल्यानंतर देवाची आठवण आलीच पाहिजे. त्या पदार्थात तुम्ही स्वतःला घालून घेतलं नाही पाहिजे तर तुम्हाला देवाची आठवण आली पाहिजे. म्हणून आज तुम्ही पूर्व परंपरेपासून सांगत आल्यानंतर आजपर्यंत सुद्धा जेवायला बसल्यानंतर देवाच्या नावाचा जयकार केला जातो. येणं केलं प्रकारे का होते देवाचं नाव घेणार त्या बाहेर झोपत असताना देवाचं नाव घेणार आणि औसावरची शुभ सुट्टी जागृत होते. देवाचं नाव परत एकदा कानावरती एक वेळेला कानावरती आल्यामुळे त्या कानावरती आलेल्या नावामुळे त्या परिसराचा स्पर्श झाला होता. पुन्हा एकदा त्याच परिसराचा त्या स्पर्शाचे आत्म त्या नावाने पुन्हा एकदा त्या बाईच्या मुखात नाही त्या माझ्या जीवाच्या आहे, त्या माझ्या कंठावळ्यांच्या आहे. आज माझ्या जीवाचं काय असेल आणि देवाची आत्म झाली ती रात्र नको नकोशी झाली तेव्हा एकदा तर विकसित आहे तेव्हा एकदा ते देवाकडे जाते असं त्या औसाबाईला पुन्हा वाटायला लागलं. आणि औसाबाई सोमेकांत दृष्टीने जाण्याच्या तयारीला लागलेले आहे. सर्वज्ञ रोज वेरणाला निघताना भक्तजनांना विचारायच्या कोणीकडे जायचं, कोणी लोणार खाडीकडे म्हणायचं, कोणी कुणीकडे म्हणायचं. सर्व दोन म्हणतात की नाही आज नायका ते सांगून पाहिजे. हो स्वामींनी तिचं नामकरण नायका केलं होतं कारण ती जशी स्वामींच्या संविधानामध्ये आली ना तसं तिच्यामध्ये स्त्रीत्व तरी दिसलंच नाही. एक वेळेला सायंकाळ निरोपण चाललेलं आहे आणि त्यावेळेला सर्वज्ञांनी सांगितलं अव्वाजी तेवढा तू देवा कुटुंबाला त्या दिव्याला काजळी आली असेल, तू वात खाली गेली असेल, तू दिवा ओतंबण्याकरता ज्या जाऊसा उठल्या त्या दिव्याजवळती गेल्या की वात ओतंबत असताना औसाला चटका बसला आणि चटका बसलेली औसा म्हणते काय जी जी स्वामी जगन्नाथा नायक कोळाला श्री होती नाही मी म्हणायला पाहिजे होतं जी जी मी कोळाली मला चटका बसला ती म्हणजे कोळाला ऋषी भावाने इतकंच नाही तर नागदेवाची ती सततची सेवा सतत स्वामींच्या जवळ राहणं स्वामींची सेवा करणं पाहून तिला ईर्ष्या उत्पन्न झाली आणि एक दिवस तर ती स्वामींना स्वतः म्हणून टाकलं जी जी या नागदेवाची आव्हा करा आणि या आव्हेचा नागदेव करा. ज्या सेवेच्या अट्टाहास पाहिजे त्या सेवेमुळं तिला राग आला होता त्या सेवेकरता ती देवाला सांगत होती हा नागदेव सतत तुमच्या जवळ असतो सतत तुमची सेवा करतो का हा पुरुष आहे. मग एकदा काम करणार देवा मलाही नागदेव करून टाका आणि याला अनुसार म्हणून तिच्यामध्ये दुसरी तो भाव फायदा नव्हता. म्हणून आमच्या स्वामी तिला नायक म्हणायचे. सकाळी सकाळी उठवला स्वामी सकाळी विहरणाला निघालेले आहे. लिंबाच्या स्वामींचं आसन झालं. औसाबाई सराळा करणं डोमेग्रामच्या दिशेने येत आहे. 10-12 किलोमीटरचा रस्ता असतो. नदीच्या जवळपास आल्या असतील, गंगेच्या जवळपास आल्या असतील, तिथं येतपर्यंत देवाला कधी भेटेल असं झालं होतं. पण तिथं आल्यानंतर मी आता जाऊ कशी अहंकार आला. 6 महिने झाले मी देवापासून दूर आहे. 6 महिन्यापासून मी परत एकदा त्या देवाचं नावही मला आठवत करतो. आता 6 महिन्यानंतर मी देवाला सामोरं जाऊन तरी कशी अहंकार आडवा आला आणि औसाबाईचं पाऊल पुढे नेला. तू सर्वज्ञ आहे सर्व जाण स्वामींनी स्वतः जाणलं. नातोबांना सांगितलं जा औसाला घेऊन या. नातोबा समोर गेले आणि औसाला सांगितलं अव्वा चाललं तुला श्री चांगदेवरावांनी बोलवलं आहे, चाललं तुला देवानी बोलवलं आहे आणि खरा काळ सांगू करावे लागेल त्या देवाला मी सोडून गेले होते. त्या देवाच्या संविधानाकरता मी पर्यटन केलं होतं, त्या देवाचं संविधान मला लागलं होतं. आज 6 महिने जर मी निघून गेले तरी मला सामोरं घेण्याकरता पात्र होते. डोळ्यात आसू खरा खरा वाहत होते आणि औसादेवी पळत सर्वांच्या जवळला आहे. इकडं स्वामी सुद्धा त्या देवाच्या झाडाखाली उठले समोर गेलेले आहे आणि औसाबाईला क्षमाचरण दिला आणि औसादेवी मागणं मागते की देवा मला नका सोडू द्या. स्वामी सांगितलं बाई आम्ही सांगितलं होतो तुम्हाला, आम्ही पाठवलं करू तुम्हीच गेला. ही औसा स्वामीवर उसायची. त्या औसाला स्वामींनी पुन्हा पुन्हा विनंती करून तिला आपल्या जवळ ठेवायची. तिचा अधिकार किती होता, तिची पात्रता किती होती, कारण त्या परिसराचा स्पर्श तिला लावला होता.
वेदाने वेदना आलेले तो एक फक्त खऱ्या अर्थाने त्या परिस्पर्शाने आपले जीवन पुनित करून घेत होता. आपल्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टी स्वामींना समर्पित करत होता. पण त्या चुका असतील घडायच्या, बऱ्याच चुका घडायच्या, पण त्या चुकातनं देवाने तिलाही शिकवण द्यायची नव्हे तर विश्वित मूल्य सुप्रतीच्या त्या चुकातनं निघायची. एक वेळेला स्वामींची माता सांभाळण्याची प्रत्येकाची पाळी असायची. स्वामी वेरणाला गेल्यानंतर ते संपूर्ण माता सांभाळण्याची प्रत्येक भक्ताची पाळी असायची. एक वेळेला औसाबाईंची पाळी म्हणजे इकडे स्वामी वेरणाला गेलेले आहे आणि औसाबाईंनी विराट सांभाळण्याच्या प्रत्येक कामले. स्वामी वेरणावर वापस आल्यानंतर औसाबाईंनी स्वामींना निरोप सांगितला. म्हटलं तिथे कोणीतरी आलं होतं आणि काहीतरी सांगून गेले. स्वामी म्हणतात बाई हे झाले तुम्हा अमर्थ तपोधनाची. ते म्हणजे तिची म्हणजे कसं आणि मग स्वामी तिला ती कसा सांगितली. औंढा नागरनाथचा एक भक्त औंढा नागरातून निघाला आणि ती चाललेला आहे. आणि तो समोर जात असताना त्याला एकदम भेटला तरी विचारलं का कुठून आलेला. ते म्हणजे औंढा नागरातून आले. औंढा नागरातून आले म्हणले. म्हणजे आणि इथं आहे औंढा. म्हणजे इथे कुरळी लोक त्या औंढा नागनाथ. म्हणजे तिथे काय आहे नागनाथ देवता आहे का औंढा गाव आहे का नागनाथ गाव आहे का औंढा देवता आहे. त्यांनी प्रश्नाला पुष्पगुच्छ प्रश्न करून विनाकारण त्याची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आणि आलेला तो भक्त तोही त्याच्या बोलण्यामध्ये दुर्पटला. तो म्हणजे औंढा नागनाथ आहे औंढा गाव आहे की नागनाथ देव आहे की नागनाथ गाव आहे की औंढा देव आहे मला नाही सांगताय. उदय झालं म्हणजे त्या गोसागरचा ज्यांनी 12 वर्ष त्या औंढा नागनाथला जो राहिला त्याला औंढा गाव आहे की नागनाथ देवता आहे की नागनाथ गाव आहे की औंढा देवता आहे हे माहीत नाही. आमचंही असंच होतं. आम्ही त्या शास्त्राचे ज्या ज्या देवाची भक्त आहोत ना त्या देवाची नावं सुद्धा आमच्या लक्षात राहत नाही. नवे ते शास्त्रही आमच्या लक्षात राहत नाही. मग आमच्या राहण्याचं आमच्या असल्यानं काय असं तसंच औसाबाईंनी झाले. नेमकं कोण आलं हे माहीत नाही, काय सांगितलं हे माहीत नाही. अशा छोट्या छोट्या सुद्धा औसाबाईंचं राहण्याचं माहीत नाही. एक वेळेला औसाबाईंनी रात्रीच्या वेळेला एका इंग्रीला मारलं आणि मारल्यानंतर सर्वांनी सांगितलं म्हणजे आऊ देवी तुम्ही इंग्रीला का मारता. म्हणजे जिजी ती कौलाचे खाती तर देव म्हणतात की बाई तिने कुणाला खाल्याचे आणि तुम्ही तिला खाल्लं आहोत. आणि तिथे एक वैशिक सूत्र सर्वांनी सांगितलं की तुम्ही महात्मे की का तुम्ही चतुर्विधा अभ्यंत काम आवय द्यावे की तुम्ही महात्मे आहात. तुम्ही 40 जातीमध्ये काही खाईमध्ये जन्माला येणाऱ्या प्राण्याला तुम्ही अवयव दिलं पाहिजे. हे अवयवाचं सूत्र औसाबाईंच्या निमित्तानं निघालं. या सूत्राची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आज प्रत्येक जण भयग्रस्त झालेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भीती आहे. त्याला अवयवाची गरज आहे. चार खाई आहे जार अंधर शोध आणि उभी. या चार खाईमध्ये जन्माला येणारी जी प्राणी असतील ना म्हणजे जाराजामध्ये जन्माला येणारे असतील अंड्यामध्ये जन्माला येणारे असतील शेजारमध्ये अमात्य जन्माला येणाऱ्या असतील मध्ये जन्माला येणाऱ्या असतील. या 40 जातीच्या प्राण्यांना फक्त आज अभयाची गरज आहे आणि या अभयाचं सूत्र औसाबाईच्या निमित्तानं निघालं. अशा अनेक चुका करायच्या परंतु त्या औसाचा भाव वेगळाच आहे. औसाचा भाव तर इतका आहे आमचे देव सांगतात की औसाचा भाव कसा आहे. औमेचा भाव त्यांच्या एकानं पुरे प्रेमा वाली असेल प्रेमापर्यंत जाऊन पोहोचला पूर्ण संबंधापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. औसा थोडी दिसती आहे चुका करताना दिसती आहे. तुम्हाला वाटते ही औसा अशी कशी आहे पण औसांचं मागणं पाहत नाही कसं मागणं आहे. जे मागणं आम्ही आमच्या आयुष्यात मागू शकत नाही ते जगणं आम्ही आमच्या आयुष्यात जगू शकत नाही. ते जगणं औसा मागणे जगलेलं आहे. या औसाला देवाने एकदा प्रसन्न म्हणून सांगितलं होतं. या औसाने देवाला एकदा आंब्याचा उपहार केला. सौधंत्र्याच्या जळगावला गेली तिथं आंबे पाहिले आणि आंबे पाहिल्यानंतर तिला देवाची आठवण झाली. किती गोड आंबे आहेत सुंदर आंबे आहेत देवाला आंब्याचं रहस्य करावं. पण नुसते आंबे कसे बरे वाटते आंब्यासोबत पोळी असली पाहिजे.
म्हणजे पुढे कोणती ती खाल्ली ती मांडी करायची ठरलं मग आता साहित्यही लागणार आहे औसा बहिणी त्या चौऱ्याहत्तर जळगावला म्हणजे आता त्याला चौऱ्याहत्तर जळगाव म्हणतात त्या चौऱ्याहत्तर जळगाव म्हणायचं तिथे एका बाईचा शोध घेतला तिच्याकडनं मांडे करून घेतले ते आंबे घेतले ती पाठी घेऊन उघडली आणि देवाला उपास दाखवण्याकरता ती पाठी घेऊन निघाली आणि येत असताना स्वामींचा मुक्काम कणकुणीला आणि कणकुणीला येताना नेमक्या तीन नद्या ओळून यायच्या होत्या येळा उद्धा आणि गंगा या तिन्ही नद्या उठून आवसाबाई देवाप्रती येऊन पोचतात आणि आवसाबाईच्या पाहून देवानी सांगतात की अहो येळा उद्धा गंगा तुम्ही कैसे उतरली या त्या गावसा बोलून पाठवली नसत जे आठवा पुराणा नाही लागवल असं बोललेली आहे अवसर देवा स्वामी जगन्नाथा श्री चरणाचे प्रसाद मी कसे उतरले असेल कारण तिन्ही नदींना दुखडी भरून पूर चाललेला आहे जे अवसाच्या पिंड पतनाच्या दिवशी आचार्यांना सांगते आहे की मला पलीकडच्या गावात घेऊन जायचं असेल तर देवाला सांगते नागदयाला सांगा मला पलीकडे घेऊन जाय म्हणून नदीला पूर आहे ती अवसा देवाच्या उपाला करता तीन नद्यांचा पूर ओलांडून देवापर्यंत पोचते आहे आणि म्हणून तिचा भाव इतका श्रेष्ठ होता आणि त्या भावाला अभिबोध होण्याकरता आमच्या देवाने तिला विचारलं म्हटलं अहो देवी माझा तुम्हाला काय मागायचे तिचा उपास स्वीकारला तिची रंगपूजा स्वीकारली आणि तिला सांगितलं माझा तुम्हाला काय मागायचं आहे काय मागितलं असेल अवसाने अवसाने मागितलं म्हणजे देवा तुला द्यायचंच ना मला तर गौर आणि श्याम मुहूर्त मी मरेपर्यंत अशी त्याची पाहिली दोन्ही एकाच वेळेस मागून घेतले कारण गौर मुहूर्त आमच्या स्वामींची आहे आणि ज्या श्रीकृष्णाची जी उपासना होती त्याची श्याममूर्त आहे म्हणून ती गौर श्याममूर्त ते मला अखंड दिसत राहिली पाहिजे अखंड माझ्या डोळ्यासमोर राहिली पाहिजे तिचं मागणं पाच असतात देवाशी बोलणं पाच असतात चुका घडत असतील तिच्याकडे चुका घडल्या असतील फार मोठं नाही वाटत मला कारण ते देवाचं संविधान होतं चुका तर आमच्याकडनं करतात आमच्याही दुधाला बळीच लाभलेला आहे त्या गुरुच्या रूपानं आम्हाला जी नावं भेटली त्या नावानं आम्हाला जो बळीच मिळालेला आहे त्या परमेश्वराचं नाम आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि तो बळीच खऱ्या अर्थानं आम्हाला ओळखताच येत नाही एका महात्म्याला परिसाचा वेळ लागला जसं औसाबाईला लागलं होतं नाही मला काहीतरी सिद्धी मिळाली तसं एक महात्मा होते त्या महात्म्यांना एक परिसाचं वेळ लागलं आणि त्याने गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या लोखंडाच्या साखळ्या विकून घेतल्या आणि नदी काठाने फिरायचं फिरत असताना नदीचे दगड उचलायची त्या साखळ्याला लावायची दगड उचलायची साखळ्याला लावायची आणि फेकून द्यायची असं करता करता तो इतके दिवस त्याचं ते सतत बरोबर ते चालू होतं सकाळ झाली की परत दुसऱ्या नदीवरती सकाळ झाली की परत दुसऱ्या डोंगरावरती सतत फिरत राहायचा फिरताना त्याचं एकच काम दगड उचलायचा साखळीला लावायचा फेकून द्यायचा म्हणतं नंतर त्या दगडाकडे पाहणं बंद झालं फक्त हात तेच काम करायचं दगड उचलायचा साखळीला लावायचा फेकून द्यायचा गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या जण अशा साखळ्या घेऊन घेतल्या हातामध्ये ते लोखंड काढून घेतलं आणि त्याला ती दगड लावायची मला या दगड लावताना याचं सोनं होईल आणि याचं सोनं झालं म्हणून तो रोज परीच असेल आणि तो परीच मला मिळतो त्या परिसराच्या शोधा करता संदेशाचा प्रवास लावला गावावर गावाला जायचं नद्या वळवायच्या दगड लावायची नंतर नंतर तो त्यांचं दगडाचं पाणी पण झालं फक्त उचलायचं नाही लावलं बऱ्याच चालत राहिला चालत राहिला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की लोक माझ्या पाया का पडतात पाहतो सर्व साखळ्या कुठेतरी परिस भेटला होता त्या परिसाला त्या साखळ्याचं सोनं करून टाकलं होतं तसं आमचं झालेलं आमच्या जीवनाला परिस भेटलेलं आहे आमच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे पण आम्हाला कळत नाही आमच्या जीवनाचं क्रियाचं सोनं झालेलं आहे कारण या असलेल्या संपूर्ण प्रपंचामध्ये नव्हे या विश्वामध्ये खऱ्या अर्थानं मुक्तिदाता जर तुम्ही असेल तर त्या मुक्तिदात्याचं नाव आमच्या मुखामध्ये आहे मुक्तीपथाकडे जायचं आहे ना आम्हाला त्या परमेश्वराचं नाव आमच्या मुखामध्ये आहे त्या गुरुच्या प्रसादानं त्या गुरुच्या कृपेने त्या गुरुच्या शुभचिंतनानं ते नाम आम्हाला मिळालं ते नाम आमचं मोक्ष मार्गाची वाट आहे मोक्ष मार्गाची चाबी आहे ते नाम आमच्यापर्यंत आलेलं आहे तो बरीच आम्हाला गुरुच्या रूपानं भेटलेला आहे पण त्या गुरुची आवडीनं आमच्याकडे सतत घडत असते त्या मिळालेल्या नामाची आवडीनं आमच्याकडे सतत घडत असते ते नामही आम्हाला मिळत नाही खऱ्या अर्थानं ते नाम मिळालं ते नाम मिळत असताना तो परिचय आम्हाला भेटलेला आहे आणि म्हणून मागणं तर कसं मागितलं गेलं पाहिजे औसाबाईसारखं मागणं
नवे आमच्या बाबूशास्त्रींच्या ओवीबद्दल शोधतानाचं नाटक कसं असावं. निळवट्टाचा श्वास असावा ध्यासना तो मलंबे त्या भावाचा स्वीकार आमच्या सर्वत श्री चक्रधर महाराजांना होता ना, त्याच भावाचा स्वीकार श्री गोविंदपूर बाबांनाही होता, त्याच भावाचा स्वीकार होता. स्वामींचं उत्तरापर्यंत जाणं झाल्यानंतर जितकी अवसा आमच्या सर्वांची नाटकी आहे ना, तितकीच अवसा गोविंदपूर बाबांची नाटकी आहे हो, तितकीच नाटकी अवसा गोविंदपूर बाबांची आहे. एक वेळेला अवसाने स्वामींना स्वतः विचारलं, विठ्ठपूरला काही भक्त निघाले होते, त्या भक्तांसोबत मी जाऊ का देवा विठ्ठपूरला? त्यावेळी देवाने सांगितलं, नाही आहो तुम्ही नका जाऊ. मी जाऊ का गोविंद स्वामीकडे? जी पहिल्या भेटीत आमच्या स्वामीला स्वामी जगन्नाथा म्हटलं, आणि ज्या राहुळाला ज्या गोविंदप्रभू बाबांना राहुल माया राहुल बाब म्हणून वागतो, वराड म्हणायचे नव्हे स्वरूप भक्त म्हणायचे, त्या राहुळाचं नाव घेताना अवसर म्हणते मी गोविंद स्वामींना भेटायला जाऊ का? त्याने देव सांगतात नाही नाही अवसर तुम्ही जाऊ नका. ती उदासीनता, ती उदासीनवृत्ती आहे. तुम्ही काय करा तिथे तुमच्या सततच्या अशा चुका, तिथं जाऊन तुमचं काय होणार आहे? म्हणून जाण्याकरता निषेध केला होता, जाण्याकरता स्वामी थांबवून होते, परंतु त्याच अवसांना स्वामींच्या उत्तरापर्यंत गमनानंतर गोविंद गतीने ऐका म्हणून सांगितल्यामुळे आणि श्रीप्रभूंचं संविधान लाभल्यानंतर तिथं सुद्धा ती श्रीप्रभूंची तशीच लागती आहे. तिथे गेल्यानंतर त्या गावचा श्रीप्रभूंना दंडवत घालते ना, त्या गावची श्री गोविंदू बाबांचा ती मेली तू दंडवत काय घालते आहे? तू उदो उदो म्हण ना, तू जोगी नाही तू उदो उदो म्हण. आणि त्यावेळेला अवसा म्हणायची गोविंद बाबाचा उदो उदो, चांगले बाबा बाबांचा उदो उदो, तितकीच लागली श्रीप्रभू बाबांची. कारण विष्णू बाबांच्या प्रत्येक वेळेच्या जेवणामध्ये अवसांचा कानोळा यायचा, गोड पुरी यायची. एक वेळेला माझ्या भक्तांच्या कोणतरी लक्षात आली आणि माझ्या भक्तांनी सांगितलं की अवसे तुझ्या या कानोळ्यामुळं तुझ्या या गोड पुरीमुळं माझ्या देवाचं पोट दुखलं, नको आलं तुझा कानोळा. अवसाला वाईट वाटते की रोज माझा पदार्थ देवाच्या उपयोगी जातो, पण आज माझ्या भक्तांचं नाही की तू काय तुला, कारण देवाची सेवा माईभक्त करतात, आचार्य सेवा कशी करावी ती माईभक्तांनी खऱ्या अर्थाने एक वेगळी धाकली त्या परमार्गाला असलेल्या भक्तजनाला घडून दिलेली होती. कारण सेवेचा भाव माईभक्तांनी खऱ्या अर्थाने गुरुच्या ठिकाणी समर्पित केला होता. आणि म्हणून अवसाला त्या माईभक्तांचं ऐकावं लागलं, पण इकडं त्यांनी दुपारी वेगळंच काढलं. श्री गोविंदू बाबा भोजनाला बसत होते, ताटावरती आले आणि पुन्हा एकदा उठून उभे राहायचे, राजमठाच्या दरवाज्याकडे पाहायचे. मेली झोपीन अजून नाही म्हणे, कानोडा अजून ना आले म्हणे, पुन्हा पुन्हा तिच्या त्या कानोड्याची आठवण करायची. म्हणून त्या दोन्ही देवांची आमची असलेली अवता माता या अवता मातेचं खऱ्या अर्थाने गौरव तर आम्हाला स्मृतीस्थळात पाहायला भेटतो. श्यामशास्त्रीने तुम्हाला स्मृतीस्थळ एक दर्पण हा विषय अत्यंत सुंदर समजून सांगितला. त्या स्मृतीस्थळामध्ये अवसाबाईंचं खऱ्या अर्थाने मोठेपण आम्हाला कळतात, कारण श्री गोवा ज्यावेळी गिरधामाला निघून गेलेला त्यावेळेस आचार्य संपूर्ण परिवारासह गंगातील करायला येतात. त्यावेळेस आचार्याने अवसाने सांगितलं आहो चाल ना गंगातील नमस्कार, त्यावेळेस अवसाने सांगितलं नाही रे नांदेया नाही मी नाही येणार गंगा. अगं अवसा असं काय करते माझ्या सर्वांच्या पौराणिक पदस्पर्शांनी तुम्ही सांगा ते गंगातील आहे ते गंगातील तू करायला येणार नाही नाही ना त्या नाही मी नाही येणार गंगातील. माझ्या चक्रस्वामी गंगातील म्हणजे तांबा जात असेल त्या गंगातीलाकडे मला खऱ्या अर्थात पाहून वाटत नाही, कारण तिथं माझा चक्रधर स्वामी नाही आहे, माझा देव नाही आहे, मी गंगातीला येणार नाही. ही सांगणारी अवसा त्या स्मृतीस्थळाचा मान इतकंच नाही तर आचार्याच्या मुखात तर खऱ्या अर्थानं अवसाची मूर्ती आम्हाला पाहायला मिळते, ती पुढच्या एका स्मृतीमध्ये पाहायला मिळते आहे.
माइंड म्हणता आता विज्ञानाची क्रमे ज्या सिद्धपुराला जातात त्या माइंड म्हणताना पाहिलं तर अवश्याला आनंद होतो, आनंद तिचा गगनात मावत नाही. या जगताचा चरित्रकार असलेला माई भट्ट, शेरशाचं संपन्न विद्वान असलेले माई भट्ट आणि या माई भट्टाला अवसरी भोजनाचा धंदा होऊ शकता. माझी एक इच्छा आहे, माई भट्टाची नाकारली सांगितलं नाही अवसा, मी फक्त भिक्षाच मागणार, मी भिक्षेच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही. आणि अवसा पहिला मनामध्ये अवसा मला त्या मला दुःख करायला लागली की तेव्हा आज माझे गोविंद स्वामी नाही, माझा स्वामी जगन्नाथ नाही, त्याच्या भक्ताच्या ठिकाणी मी एक क्रिया करावी म्हणून म्हटला तो भक्तही येत नाही. काय पाप केलं असेल तेव्हा की मला जर दुःख करायला लागली, मला त्या मनात दुःख भावते आहे की माझी क्रिया काय शिकवला जात नाही. गंगाजी पाहून शिकत काय करते तांबा जळचा होई सांगून तांबाला गेलेल्या ती क्रिया करून तरी कुठं आणि स्वर्गामध्ये त्या ध्यानस्थ भावस्थेमध्ये ती आता आपण दुःख करते आहे. इकडे आचार्याला ही घटना कळाली आणि त्या विद्यार्थी क्रमे आचार्याने भगीला ज्या माई भट्ट जातात ना त्यावेळेस आचार्याने माई भट्टांना सांगितलं, माई भट्ट तुम्ही रिद्धपुराला गेला औसाला भेटला आणि औसाचं भोजन नाकारलं, अहो कोण औसा माहिती आहे तुम्हाला, औसाने उसावर माझ्या स्वरूपांनी औसाच्या पाठीमागे लागावं, औसाला सांगावं खेळीचे नाही का जाऊ नको. ती ज्यावेळी चौऱ्याहत्तर जळगावला जायला निघाली ना त्यावेळी सुद्धा देवानी तिला आढावलं, ती सराळ्याला जाऊन राहिली ना तरी सुद्धा देव तिला सांगूनही दिलेली आहे. अशी दोन्ही देवाची दारिद्री असलेली औसा आणि त्या औसाचं भोजन तुम्ही नाकारलं, चूक केली म्हणतो चूक केली. माई म्हणतो आकांक्षी काही कमी परत विष्णुपूरला येतात औसा मातीच्या कुंपेत जातात, औसा मातीत प्रश्न मोडतात प्राचीन करतात, चुकलो औसा मी चुकलो आहो नेहमी ते ना मला तुम्ही एक शिक्षा आणि औसाचा आनंद घडला. अशी पराकृतीला पोहोचलेली औसा जी पुनसंबंध करून घेतला होता, जिने प्रेमाची मागणी मागून घेतली होती, अशी ही औसाच्या परिस्पर्शात पुनित झालेली आहे आणि म्हणून तो परिस्पर्श आपल्या जीवनाला प्रयासाने सोलवून चरित्राच्या प्रत्येक पाना पानामध्ये या परिस्पर्शाने परिचित झालेले अनेक भक्त आहे. निळभट्ट भांडारे का सुद्धा स्वामी महाराष्ट्राच्या या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यापर्यंत स्वामींनी जावं, निळभट्ट भांडारे काळांच्या घरावर भिक्षेचा सवाल करावा. 16 वर्षाचं संविधान निवड भांडारेकरांना भेटलं नव्हे तर खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणी त्या भक्तांची मागणी असते ना ती मागणी खऱ्या अर्थानं निळवंटांची पूर्ण झाली. ज्यांनी संपूर्ण संसाराच्या गंगावर जराने संकल्प सोडलेला होता त्या निळवंट भांडारेकरांचा श्वास आपल्या जीवनात असला, त्या नातोबाबांचा ध्यास आपल्या जीवनात असला पाहिजे की ज्या नातोबाबांना स्वामींनी अवयव म्हटलेला आहे मंडळी गीतीचा अवयव असा भक्त आपल्याला बनायचा असेल तर त्या परिस परिश्याच्या जवळ आपल्याला जावं लागणार. हा परिस अवसाला भेटला असं मी म्हणणार, मी तर म्हणेन परेश अवसाला भेटला होता, परमेश अवसाला भेटला होता आणि तो परमेश्वर आपल्या जीवनात भेटवायचा असेल, तो परमेश्वर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला उजळून टाकणार असेल, आपल्या जीवनाचं सोनं करणार असेल ना तर त्या परिसाचा स्पर्श आपल्या जीवनाला अत्यंत गरजेचा. म्हणून या परिस परिशाला अवसाने आपलं जे जीवन आहे ना ते खऱ्या अर्थानं सोन्याचं करून टाकलं, सुवर्णाचे करून टाकलं होते. ज्या सोन्याची झळाळ त्या सोन्याची चमक प्रत्येक वेळेस आपल्याला आकर्षित करते ना असं सोन्याचं सुवर्णमय जीवन ज्या औसा मातेचं होतं ना तो परिस्पर्श माझ्या जीवनाला लाभावा हीच मागणी आजच्या या योजनाच्या दृष्टीने साधून जाण्यासाठी करेल. तुम्हाला सर्वांच्या जीवनामध्ये परिस लाभावा, कारण थोड्याच दिवसात बनण्यापेक्षा परवाच्या दिवशी दसरा येतो सोन्याचे विकर्ण म्हणाल, सोनं वाटल्याशिवाय आणि आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आणि म्हणून हे सोनं कधीतरी संपणार नाही. पण सोनं जर तरी मिळवायचं असेल तर परमात्मा मिळाला पाहिजे, परेश मिळाला पाहिजे, परिश मिळाला पाहिजे, तरच कोणाचं सोनं होणार आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनात ज्या श्री गुरूंच्या प्रसादाला तुमच्या ज्या श्री गुरूंच्या प्रसादाला तुम्हाला मिळालेलं नाम आहे हे खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचा परिश आहे.
मी तुमच्या जीवनाचं सोनं करणार आहे आणि म्हणून त्या छोट्या सोन्याच्या मागे लागण्यापेक्षा खऱ्या सोन्याच्या तुम्ही मागे लागावं. येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी सर्वजण वार्षिक या ठिकाणी येतात त्यांचं नामस्मरण साधू प्रसाद घ्यावं साधनकत्याची त्याने प्रार्थना. आणि या ठिकाणी परिस्पर्श या विषयाला स्पर्श करत असताना म्हणजे विचार साधनकत्याच्या समर्पित करून या ठिकाणी माझी सर्व